नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये ज्या पण सरळसेवा भरती होत आहे मुलांनो, यासाठी आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही मुलांनो आपण अंकगणित या टॉपिकवरील मुलांनो आपण बघितलं तर काही प्रश्न घेत आहोत. आता अंकगणितावर मुलांनो आपण ज्या पण ऑनलाईन परीक्षा असतात यामध्ये मुलांनो आपल्याला बरेचसे प्रश्न विचारण्यात येतात आणि यामध्ये आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मुलांनो यामध्ये बघा इंडेक्स यावरचे आपण प्रश्न घेणार आहोत. इंडेक्स म्हटलं तर मुलांनो आपण बघा मराठीमध्ये आपल्याला घातांक या टॉपिक आहे त्याच्या काय म्हणतो संबंधित हा टॉपिक आहे मुलांनो. यावरसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न येताना दिसून येतात. तर हे प्रश्न आपण कसे सॉल्व्ह करायला पाहिजे ते आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न बघू मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष देसान. प्रश्न विचारायला बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न दिलेला आहे. प्रश्नामध्ये बघा मुलांनो, 3 घात 8 आहे गुणेला 3 घात 4 बरोबर किती. आता बघा या प्रश्न सोडवण्यासाठी एक छोटीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान सुरुवातीला. पहिले नोटमध्ये लक्षात ठेव की बघा जेव्हा पण प्रश्नामध्ये x चा घात a असेल गुणेला x चा घात b असेल तर मुलांनो बघा एक सारखी संख्या आहे पण त्याचे दोन्ही पण घात काय वेगवेगळे आहे अशा वेळेस आपण काय करत असतो मुलांनो या घातांकाची बेरीज करतो म्हणजे a+b. मग त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर बघा मुलांनो 3 घात 8 आहे 3 घात 4 आहे म्हणजे सरळ सरळ आपण काय करू 3 घात 8 + 4 म्हणजे बघा 3 घात किती होणार 12 हे आपलं काय असणार उत्तर असणार. ओके, पुढचा प्रश्न बघू. काळजीपूर्वक लक्ष देसान. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 10 चा घात 24 आहे 10 चा घात मुलांनो -21 आहे. अशा वेळेस मुलांनो एक छोटीशी नोट लक्षात ठेवसान. नोटमध्ये बघितलं आपण तर x चा घात a असेल गुणेला x चा घात -b असेल तर मुलांनो या दोघाची आपण वजाबाकी करत असतो. मग त्याचप्रमाणे बघितलं आपण इथे पण सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने येणार तर बघा हा 10 चा घात मुलांनो बघितलं तर 24 - 10 चा घात 1 म्हणजे 10 चा घात किती 3. 10 चा घात 3 म्हणजे मुलांनो 1 वर 3 0 म्हणजे याचं उत्तर असणार बघितलं तर 1000. पुढच्या प्रश्नाकडे बघा मुलांनो. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. इथं मुलांनो 49 49 49 49 49 आणि इथं बघा मुलांनो 7 चा घात किती आहे प्रश्नचिन्ह. जेव्हा पण मुलांनो एका संख्येचा घात असतो मुलांनो जसं बघा इथं मुलांनो 7 चा घात प्रश्नचिन्ह आहे म्हणजे बघा मुलांनो आपल्याला उजवीकडे 7 चा घात प्रश्नचिन्ह आहे तर आपल्याला डावीकडे सुद्धा काय लागणार मुलांनो 7च लागणार आणि त्याचा जो घात असेल ते काय असणार आपलं उत्तर असणार. म्हणून मी 49 कसं लिहू शकतो बघा 7 चा वर्ग लिहू शकतो 7चा वर्ग बरोबर 7 चा घात प्रश्नचिन्ह. आता मुलांनो एक छोटीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी की प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. इथं बघा मुलांनो नोट आहे. नोटमध्ये बघितलं तर x चा घात a गुणेला x चा घात b x चा घात c गुणेला x चा घात d. तर बघा मुलांनो एकाच संख्येचे वेगवेगळे घात आहे तर या घाताची आपण नेहमी बेरीज करतो मुलांनो बेरीज. मग इथे काय होणार बघितलं तर 2 किती वेळा आलेला आहे 4 वेळा आलेला आहे म्हणजे 2 × 4 करू तर उत्तर असणार 8 म्हणजे 2 × 2 = 4 4 × 2 = 6 6 × 2 = 8 बरोबर किती बघा प्रश्नचिन्ह. तर मग प्रश्नचिन्हाच्या जागी किती येणार तर 8 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार बघितलं तर 8. पुढचा प्रश्न मुलांनो थोडासा वेगळा आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथं मुलांनो बघा 8 आहे आणि इथं बघितलं तर वर्गमूळ आहे तर आपण 8 असं लिहू शकतो मुलांनो 2 × 2 × 2 म्हणजे किती 8. तर मग यालाच असं लिहू शकतो आपण 2 चा घात 3 म्हणजे किती असणार 8. म्हणजे मी 8 च्या जागी लक्ष देता तर बघा मी 2 चा घात 3 लिहितो. त्यानंतर बघितलं मुलांनो तर वर्गमुळामध्ये a असेल तर याला आपण लिहू शकतो a चा घात 1/2 म्हणजे 1/2 आणि नंतर बघितलं तुम्हाला या पूर्ण ब्रॅकेटचा घात आहे 1/3. मग यावरून एक गोष्ट लक्षात ठेवसान की बघा मुलांनो एक नोट म्हणून लक्षात ठेवा की बघितलं तर एकाच संख्येचे 2 घात असेल किंवा 3 घात असेल जसं a त्यानंतर बघितलं तर c आणि नंतर बघितलं तुम्हाला d
तर हे असते मुलांनो एकमेकाच्या गुणाकारामध्ये, एकमेकाच्या गुणाकारामध्ये। म्हणजे हे तीन तीन का होते कॅन्सल, म्हणजे उरला किती आता आपण बघितलं तर 2 चा घात किती 1/2, 1/2 असेल मुलांनो, तर त्याला आपण वर्गमुळामध्ये म्हणू लागू शकतो, म्हणजे वर्गमूळ ऑफ 2 म्हणजे उत्तर असणार आपलं वर्गमुळामध्ये 2। पुढचा प्रश्न मुलांनो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, बघा कोणती संख्या येईल असं आपल्याला म्हटलेलं आहे। तर सुरुवातीला लक्षात ठेवू मुलांनो नोटमध्ये की बघा 1 चा घात -1 असेल त्याला आपण लिहू शकतो मुलांनो, याला आपण लिहू शकतो 1/(x), मग त्याचप्रमाणे मुलांनो बघितलं आपण तर इथे दिलेला आहे 1/2 त्याचा घात किती आहे बघा -1/2, त्याला आपण असं लिहू शकतो 1/(1/2) त्याचा घात किती मुलांनो 1/2। आता आपण बघितलं होतं प्रिव्हियसमध्ये मुलांनो की इथे नोटमध्ये लक्षात घेऊ आपण की आपण बघितलं होतं मुलांनो 1/(1/2) असेल तर याला मुलांनो आपण वर्गमुळामध्ये a असं लिहू शकतो। मग या प्रश्नाचं उत्तर किती होणार मुलांनो बघितलं तर हा 1/(1/2). मग वर्गमुळामध्ये 1 म्हणजे 1 होते आणि /(2). त्यानंतर एक नेक्स्ट आपण नोट लक्षात ठेवा की या नोटवरून मुलांनो बघितलं आपण a/(a/b) असेल तर याला आपण लिहू शकतो मुलांनो b/a। मग यावरून मुलांनो हे जे आहे वर्गमुळामध्ये 2 हे काय झालं जाणार अंशामध्ये, म्हणजे मग उत्तर काय येणार त्याकडे लक्ष देसान, तर हे येणार मुलांनो वर्गमुळामध्ये 2 हे काय असणार उत्तर या प्रश्नचिन्हाचं। पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसान, बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। इथं बघा मुलांनो 1/(1)/3 आहे तर याला आपण लिहू शकतो मुलांनो 10^3 आणि या ब्रॅकेटचा घात किती आहे 12, त्याचबरोबर बघितलं तर भागेला किती आहे 10^3, 10^ किती आहे 3। एक सेकंद व्यवस्थेशीर लिहून घेतो, 10^ बघितलं मुलांनो तर किती आहे 30। एक छोटीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान सर्व विद्यार्थ्यांनी की मुलांनो नोटमध्ये बघा मुलांनो एकच संख्या असेल तिचे 2 घात असेल तर या दोन्ही घाताचा आपण काय करतो मुलांनो गुणाकार करतो, गुणाकार। तर म्हणजे हे किती होणार बघितलं आपण तर इथे लक्षात येते मुलांनो आपल्याला खाली लिहितो 12 किती होणार 36, म्हणजे 10^36 /10^30। त्यानंतर एक पुन्हा नोटमध्ये लक्षात ठेवसान की एक नोट लक्षात ठेवू मुलांनो 1/(a) असेल /(1/b) असेल तर या दोघाची पण आपण वजाबाकी करतो, मग वजाबाकी करत असताना हे किती होणार मुलांनो 36 मधून 30 गेले तर उरले किती बघा 6। मग एक तर ऑप्शनमध्ये 10^6 राहू शकते किंवा या 10/1 मुलांनो बघितलं तर एकूण आपल्याला मुलांनो तिथे बघितलं तर आपल्याला एकूण 6-0 दिसू शकते। एक तर पर्यायमध्ये हे उत्तर असणार किंवा हे राहणार, दोनपैकी एक चेक करावं लागणार। पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसान, इथं मुलांनो बघा 64 आहे इथं किती आहे 8 आहे, 64 आपण असं लिहू शकतो 2 × 2 × 2 × 2 × 2 × किती मुलांनो 2, म्हणजे हे बघितलं तर किती 4 आणि हे किती 4 आणि हे पण 4, 4 × 16 आणि 16 × 64 म्हणजे या संख्येला आपण असं लिहू शकतो 64 हा 2 चा घात किती लिहू शकतो आपण 6 किती होणार 64। त्याचप्रमाणे मुलांनो 8 आहे, 8 आपण कसं लिहू शकतो 2 × 2 × 2 म्हणजे 8 होते, म्हणजे 2^3 किती असणार 8। यावरून आपण आता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, काळजीपूर्वक लक्ष द्या। इथं बघा मुलांनो आपण याच्या जागी किती लिहू 2^6 त्याचा घात किती आहे 4 /(2^3 आणि त्याचा घात किती आहे 5। पुन्हा आपण मागं नोट बघितली होती मुलांनो मागच्या प्रश्नामध्ये 30 आपल्याला इथं कामा पडणार की बघा 1/(a) असेल आणि 1/(b) असेल तर आपण लिहितो मुलांनो 1/(b) म्हणजे किती होणार बघितलं आपण मुलांनो तर हे 6/24
म्हणजे 2 चा घात किती 24 भागेला या दोघाचा गुणाकार किती मुलांनो 2 चा घात 15 या दोघांची आपण वजाबाकी करू मुलांनो तर हे किती येणार बघितलं 14 24 मधून 15 गेले तर किती होणार मुलांनो 9 म्हणजे 2 चा घात किती आला तर 9 ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. आता मुलांनो या टाईपमध्ये आपण या टाईपचे प्रश्न बघितले यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा घेणार आहोत. ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर.